Hello students, myself Shekhar Salunkhe. I am a lecturer in mechanical engineering at SMDR Government Polytechnic Dhule. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच MSBT ने तुमच्यासाठी इंजिनिअरिंग इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयाचे ई कंटेंट्स डेव्हलप केलेले आहेत आणि ते ई कंटेंट्स कसे अवेलेबल आहेत वेबसाईटवर त्याची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. जसं गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर क्रोममध्ये जायचं आहे सर्वात आधी, त्यानंतर काय करायचं आहे, जसे तुम्ही टॅब ॲड्रेस बार ओपन करणार तर त्या ॲड्रेस बारमध्ये तुम्हाला MSBT ची मेन वेबसाईट ओपन करायची आहे. ओके, गो. ज्यावेळेस MSBT ची मेन वेबसाईट ओपन झाली, त्यानंतर तुमच्या लेफ्ट हँड साईडला किंवा तुम्ही आता सध्या मोबाईल व्ह्यू आहे, ठीक आहे, मी मोबाईल व्ह्यूचा डेस्कटॉप व्ह्यू करतो आणि नंतर आपण, कारण काहीजण PC देखील ऑपरेट करणार आहेत, ठीक आहे, तर डेस्कटॉप व्ह्यू केला तर त्यावेळेस तुम्हाला लेफ्ट हँड साईड चेक करायची आहे. त्या ह्या यादीमध्ये बघा, इम्पॉर्टंट लिंक्समध्ये जायचं आहे आणि ह्या ठिकाणी मी बघा झूम करतो आहे, MSBT ई कंटेंट इम्पॉर्टंट लिंक्स लेफ्ट हँड साईडच्या बारमध्ये ही यादी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला MSBT ई कंटेंट्स. आणि हे सगळं मी कोणत्या विषयासंदर्भात सांगत आहे, इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा इतर सब्जेक्ट्स देखील अवेलेबल आहेत, पण खास करून मेकॅनिकल इंजिनिअरिंग शेवटच्या सेमिस्टरमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. ओके, MSBT ई कंटेंट्सवर क्लिक केल्यानंतर पुढे जसे तुम्ही या लिंकवर आलात, बघा तुम्हाला फर्स्ट, थर्ड अँड फिफ्थ सेमिस्टरचे काही सब्जेक्टचे ई कंटेंट या ठिकाणी अवेलेबल आहेत, म्हणजे तुम्ही या ठिकाणी व्हिडिओज PPTs बघू शकतात. ज्या पद्धतीने आत्ता आपण बघा, प्रोग्राम पहिली जी फील्ड आहे ती कशी भरणार, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी म्हटलो आहे हा व्हिडिओ, तर सगळ्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिलेक्ट करायचं आहे ॲज अ प्रोग्राम. ओके, आफ्टर दॅट कोर्स जर सिलेक्ट करणार तर पहिलाच विषय आहे आपला इमर्जिंग ट्रेंड इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके, सेम यादीमध्ये बघा तुमचा सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंटल स्टडी, हा फोर्थ सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, सॉरी, तर ते विद्यार्थी देखील सेम याच पद्धतीने जाऊ शकतात. हा व्हिडिओ त्यांनी जरी बघितला तरी चालेल, सेम पद्धतीने ई कंटेंट मिळवू शकतात. सर्व व्हिडिओज आणि रिलेटेड टू द सिलॅबस सगळे मटेरियल या ठिकाणी अवेलेबल आहे. तर इमर्जिंग ट्रेंड इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग मी 6व्या सेमिस्टरचा हा विषय आहे तो सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर कोर्स आउटकम, आता बघा जेवढे युनिट आपल्याला या विषयामध्ये दिलेले आहेत त्यांना आपण कोर्स आउटकम म्हणणार, प्रत्येक युनिटचा एक कोर्स आउटकम असतो. तर त्या पद्धतीने मी काय करणार आहे, आता बघा तुमचे 5 युनिट आहेत तर 5 युनिटचे कोर्स आउटकम CO1, CO2, CO3, CO4 अँड CO5. समजा आत्ता आपला जर पहिला युनिट चालू आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, CO1 सिलेक्ट करायचं आहे. ओके, आफ्टर दॅट CO1 नंतर एवढं सगळ्या टाईपचं मटेरियल पहिल्या युनिटसाठी एवढं सगळ्या टाईपचं मटेरियल अवेलेबल आहे, ॲसेसमेंट आहे, PPT आहे, या दोन गोष्टी ठीक आहे, ॲसेसमेंटची काही गरज नाही, नंतर बघा शेवटी. सुरुवातीला ॲज अ स्टडी मटेरियल म्हणून पूर्ण एक मोठी PDF आहे, ती देखील अवेलेबल आहे. पण आत्ता काय करायचं आहे, ह्या व्हिडिओच्या मार्गदर्शनाने तुम्हाला व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. जसं सबमिट कराल तर खाली तुम्हाला सर्व पहिल्या युनिटचे व्हिडिओज अवेलेबल आहेत, एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 व्हिडिओज अवेलेबल आहेत. बघा टॉपिक 3 आहेत, हायब्रिड कार्स, बॅटरीज आणि सेफ्टी सिस्टम्स. ओके, तर अशा पद्धतीने हे व्हिडिओज तुम्हाला उपलब्ध आहेत वेबसाईटवर, ठीक आहे. तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि सेम वर फक्त तुम्हाला युनिट 1चे व्हिडिओ बघून झाल्यानंतर या ठिकाणी CO2 सिलेक्ट करायचं आहे, युनिट 2 म्हणजे. ओके, तर परत व्हिडिओ टाईप सिलेक्ट करायचा आणि त्याचे व्हिडिओ तुम्हाला इथं बघणार. प्रत्येक लिंकवर जसं व्ह्यू करणार तुम्ही तर डायरेक्ट तुम्हाला तो व्हिडिओ प्ले होणार आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओज बघायचे आहेत, तुम्ही डाउनलोड करून देखील ठेवू शकतात, ठीक आहे. तर हा तुम्हाला ई कंटेंट मार्गदर्शनासंदर्भाचा व्हिडिओ होता आणि सगळ्यांनी याच पद्धतीने CO1 to 6 म्हणजे 6 युनिटचे व्हिडिओज आहेत, तर ज्या व्हिडिओला बघायला सांगितला तर तो या पद्धतीने बघायला यायचा आहे टॉपिक वाईज, ठीक आहे. ओके,
दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्यू.